भयंकर वादळ येणार आहे। या चार राशींसाठी येणारा तीन दिवस खूपच खराब असणार आहे। आपल्या आयुष्यात कुंडली खूप महत्त्वाची आहे। कुंडली भविष्यातील घटनांची कल्पना देते। ग्रहांची संक्रमण आणि नक्षत्राच्या हालचालीच्या आधारावर कुंडली तयार केली जाते। दररोज ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करते। या कुंडलीमध्ये तुम्हाला नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, विवाहित आणि प्रेमजीवनाशी संबंधित प्रत्येक माहिती सविस्तरामध्ये मिळेल। मित्रांनो, आज आम्ही तुम्हास अशा चार राशीबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या जीवन भयंकर वादळ येणार आहे, आपल्या कोणत्या प्रकारचे संकटे त्रास देणार, त्यात तुम्हाला नुकसान कशा प्रकारे होणार आणि आपल्यासाठी हा दिवस कसा राहणार, अशा सर्व काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका। गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे आणि काही कठोर उपाय करणे चांगले। जीवन प्रवासाला चढ उतार असतात, कधी ते सकारात्मक असतात तर कधी समस्या निर्माण करतात। कार्यक्षेत्रात प्रगती होईल, आर्थिक प्रगती देखील होईल। कुटुंबात आनंद आणि समृद्धी असेल आणि तुमच्या मताचे कौतुक होईल। प्रवासात फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहावे। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सकारात्मक बातम्या मिळू शकतात। कामाचे ठिकाणी आनंद आणि समृद्धी असेल, तज्ज्ञ तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला योग्य सल्ला देतील। कुटुंबात आनंद अचानक येतो आणि ते तुम्हाला अधिक सुंदर बनवण्याचा व अनेक संधी मिळतात। तुम्ही तुमच्या घरात काही सजावट करण्याचा विचार करण्याची शक्यता आहे। प्रवास तुमच्यासाठी चांगला आहे। आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात। नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अचानक आनंदाची बातमी मिळू शकते। आपल्याला पगार वाढण्याची शक्यता आहे। आपल्या कामात मन रमेल। अनपेक्षितपणे एखाद्या जुन्या गुंतवणुकीमधून किंवा वडिलोपार्जित मालमत्तेमधून मोठा लाभ मिळू शकतो, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल। आपण नवीन घर किंवा गाडी खरेदी करण्याचा विचार करण्याची शक्यता आहे। जाग जमिनीचे वाद दूर होतील। अनेक दिवसापासून रखडलेले कामे पूर्ण होऊन जाईल। नियमित व्यायाम केल्यास लाभ होईल। आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। बाहेरील मसालेदार पदार्थ खाणे टाळा व मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या। यामधील पहिली भाग्यवान राशी आहे कन्या राशी। तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगाल। ग्रहांच्या मते तुम्ही आज सामाजिक भेटगाठींना आनंद प्राप्त कराल। प्रिय व्यक्ती आणि मित्रासह सुग्रास भोजन करण्याची संधी मिळेल। परदेशात स्थायिक झालेल्या नातेवाईकांच्या संबंधित बातम्या कळतील। आकस्मिक धनलाभाचे योग आहेत। उद्योग व्यापार वाढेल। सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मन आणि प्रतिष्ठा मिळेल। आपला दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनामधून आणि एक अद्भुतीय भावना असल्याचे सिद्ध होईल। गूढ विषय शिकण्याचा विशेष तुम्हाला रस घ्याल। आध्यात्मिक प्राप्तीचा योग आहे। नवीन कामे सुरू करण्याचे शुभ काळ नाही। स्थलांतर करण्यासाठी अचानक अडचणी येतील। यामधील दुसरी भाग्यवान राशी आहे मकर राशी। यश आणि मान सन्मान आणि कीर्ती मिळवण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे असे ग्रह म्हणतात। घरात आनंद आणि शांततेचे वातावरण राहील। शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी असाल। आर्थिक फायद्याची शक्यता आहे। आज केलेले खर्च किंमत आपल्याला अनावश्यक वाटवणार नाहीत। रखडलेले कामे पूर्ण करण्याचा मार्ग सुलभ होईल। स्पर्धात्मक विरोधात यश संपादन कराल। फक्त क्रोधावर नियंत्रण ठेवा। शारीरिक आणि मानसिक आजार तुम्हाला अस्तव्यस्त करून ठेवेल। अपघाती खर्च होतील। प्रेमीमध्ये वादविवाद होईल। विपरीत लिंगी व्यक्तीकडे झालेले आकर्षण आपणास त्रास देईल। प्रवास, स्थलांतर आणि नवीन काम सुरू न करणे हेच हिताचं ठरेल। पोट आणि पचन तंत्राशी संबंधित समस्यांचा त्रास होईल। विशेष काळजी घ्या। यामधील तिसरी भाग्यवान राशी आहे धनुराशी। ग्रह म्हणतात की आज कौटुंबिक वातावरण प्रतिकूल असेल। कुटुंबातील सदस्यांसोबत वादळ करणे टाळा। आईची तब्येत ढसळेल। मनातील नकारात्मक विचारांमुळे आपले अधिकच दुःखी व्हाल।
जमीन घर वाहन इत्यादी कायदेशीर व्यवहार करण्यासाठी दिवस चांगला नाही। नोकरी व्यावसायिकांना त्यांच्या चिंता सतावेल। ग्रहांचे स्त्रिया आणि पाण्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला आहे। शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील, तसेच प्रेमळ नाते संबंधांनी आपण भरवून जाल। भावंडासोबत वेळ चांगली व्यतीत होईल आणि त्यांचा फायदा घेईल। स्पर्धकांच्या हालचालीच्या निरर्थक ठरतील। ग्रह असा इशारा देत आहे की जर चांगल्या भाग्याचे योग असेल तर कोणत्या काळात अविचाराने उचललेले पाऊल हानी पोहोचवू शकते। यामधील चौथी भाग्यवान राशी आहे कुंभ राशी। गणेशजी म्हणतात की आजचा दिवस कुटुंबातील सदस्यांचा आनंदाने घालवून जाईल। शारीरिक आणि मानसिक आनंद मिळेल। प्रियजनांची भेट यशस्वी आणि आनंददायक असेल। तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल। मित्र आणि प्रियजनांकडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंद होईल। वैवाहिक जीवनात गोडवा राहील। सामान्यतः संपूर्ण दिवस आनंदात घालवायला जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात। रोज अशा प्रकारे राशीफळ जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला मग भेटूयात नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।